मी जर ही अट गाठली नसती तर हे साध्य झालं असतं का? आज तुझी आई पण इथं आली. खरं तर तिला येणं फार अवघड होतं, पण हे सगळं स्वीकारून पचवून इथं आली. याचा अर्थ सगळं आलबेल होईल असं नाही किंवा तिचा तुझ्या वडिलांवरचा राग कमी होईल असं नाही, पण निदान बोलणं सुरू आहे. ईशा मला सांगते की तुझा आणि तुझ्या वडिलांमधला राग कमी होऊन तुमच्यात भावबंध निर्माण झाले. तसं जुने जाऊ द्या मरणा लागूनही म्हणून कदाचित नवीन काही सुरुवात होईल. पण त्याही पेक्षा महत्वाचं कारण असं आहे की माझी नात तुझ्याबरोबर संसार करणार होती. तुझा तुझ्या आई वडिलांवर राग आहे आणि अशा जुन्या दुखण्यांचा निचरा हा वेळच्या वेळी झाला नाही तर तो राग कुठं ना कुठंतरी निघत राहतो आणि तो नेहमीच जवळच्या माणसावर निघतो. तसं व्हावं अशी माझी इच्छा नव्हती. आणि आणखीन एक गोष्ट, मला न लाजता माझी हार मान्य करायची. माझा आणि ईशाचा नेहमी वाद व्हायचा. माझं असं म्हणणं होतं की केवळ रक्ताची नातीच खरी आणि घट्ट असतात. तिला ते पटत नव्हतं, पण केवळ माझ्या प्रेमासाठी तिनं मला शब्द दिला की मी ओमचं कुटुंब एकत्र आणेन. आणि तिने ती अशक्य प्राय वाटणारी गोष्ट करून दाखवली. खरंच त्याबद्दल तिला शाबासकी द्यायला पाहिजे. हे मला सुद्धा जमलं नसतं. तर ऍडव्होकेट ईशा देशमुख, उभय पक्षांच्या आर्ग्युमेंटचा साकल्यानं विचार करून हा कोर्ट असा निर्णय देत आहे की मानलेली नाती ही रक्ताच्या नात्या इतकीच खरी आणि घट्ट असू शकतात, काही काही वेळा कांकणभर सरसच. केस इज डिसमिस्ड आणि आज मी खऱ्या अर्थानं निवृत्त झालो. ऍडव्होकेट ईशा देशमुख, तुम्ही केस जिंकलेली आहे.